सोलापूर शहर परिसरात महाराष्ट्रात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव फारच झाला, मात्र शासन त्यांच्यापर्यंत प्रयत्न करत आहे, हे चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत शासन, प्रशासन, जिल्हाधिकारी, कलेक्टर ऑफिस, ZPCO ही सगळी मंडळी रात्रंदिवस काम करत आहेत. आपण तिथले नागरिक म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, त्याचप्रमाणे मास्क वापरला पाहिजे आणि जे काही त्यांचे नियम आहेत ते पाळले पाहिजेत. उद्याच्या 14 तारखेला महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे, दुसरा सण आपला अक्षयतृतीयेचा आहे आणि तिसरा आपल्या सर्व मुस्लिम बांधवांचा रमजान ईद मोठा सण, जसं आपण दिवाळी साजरा करतो तसं ते करतात, अशा सणावरसुद्धा विरजण पडलेलं आहे. आता कधीकधी देवाच्या आणि अल्लाह ताआलाच्या याच्यामध्ये ह्या गोष्टी होत असतात, आपण एवढं नर्वस न होता ह्या गोष्टी मान्य केल्या पाहिजेत, परिस्थितीला आपण समोर गेलं पाहिजे असं माझं मत आहे. जे काय झालं गेलं आहे आणि जे होतं आहे त्याला समोर जाऊन आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असं माझं मत आहे. या तिन्ही चारी आणि माननीय संभाजीराजे यांची पण जयंती आहे, त्या कार्यक्रमाला पण माझ्या शुभेच्छा राहतील. सगळं काय करता येईल, कालच कोणतरी चव्हाणांनी आवाहन केलं की ह्या सगळ्या जयंती रमजान ईद वगैरे आपण घरी साजरी करावी, जेणेकरून सरकारला किंवा पोलिसांना नाहक त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊया. महत्त्वाचं म्हणजे की आता अलीकडच्या काळात स्ट्रेनमध्ये लहान मुलांच्या त्याचा परिणाम होत चालला आहे, थोडंसं आपल्याला ती काळजी जास्त घेतली पाहिजे. मी बऱ्याच वेळा समजावून सांगितलं की आम्ही जेव्हा सोशल वर्क म्हणून जातो गरीब झोपडपट्टीमध्ये वगैरे, तिथं गरीब झोपडपट्टीमध्ये फार कमी हा स्ट्रेन आहे किंवा कोरोना कमी आहे, मात्र हा संसर्ग फक्त सेकंड क्लास पब्लिकमध्ये जास्त आला. याचं कारण असं की आपण बँकेत जातो किंवा आपण कलेक्टर ऑफिसमध्ये जातो किंवा आपण दवाखान्यात चाललो त्याच्यामुळे झालं. तुम्ही बघा झोपडपट्टीमध्ये किंवा वस्त्यामध्ये फार कमी हा प्रमाण फार कमी आहे असं मला वाटतं आणि तिथले लोक घराच्या बाहेर यायला तयार नाही आहेत. आणि शेवटी असं आहे की शेवटी कुठं बाहेर पडलं त्या माणसाला दवाखान्यात हे त्या गोष्टी कराव्या लागतात. तर माझी अशी सगळ्यांना विनंती शहरातल्या, मी बऱ्याच वेळा जेव्हा मदतीला धावतो तेव्हा त्याची दुःखं बघून मला जेवढं ताकदी मी करत असतो समजा, मात्र मी तर अशी माणसं पाहिली की बॉम्बे टू गुलबर्गा चालत जाणारी माणसं ज्यांना बघून मला रडू आलं, डोळ्यामध्ये मला पाणी आलं. आणि हे देव ना करो अशा गोष्टी कोणा देव, मात्र ह्या गोष्टी मी त्यांना जेव्हा भेटलो तर मला अत्यंत वाईट वाटलं. त्या लोकांना पैशाने काही फार महत्त्व होणार नव्हतं, मात्र त्या लोकांचं चालणं आणि मुलांना घेऊन जाणं हे बघून हृदयाला घटना बघून मला असं वाईट वाटलं. तर अशी घटना कुठे होऊ नये अशी मी काळजी घेतो आहे. मी स्वतः माझ्या कार्यकर्त्यांना आमच्या लोकांना नातेवाईकांना मी स्वतः समजावून सांगत असतो. मात्र माझी नम्र विनंती आहे, जे काही शासन सध्या करते आपल्या ZPCO ने काही तर नवीन प्रकार बराच सुरू केला, प्रत्येक ऑफिसरला घरी पाठवले, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले पांडे साहेब आहेत, पी शिवशंकर साहेब आहेत, शंभरकर साहेब अक्षरशः स्वतः ते त्यांनी वाहून घेतलं आहे. दोनदा त्यांना कोरोना झाला त्या दिवसाला, तरीसुद्धा ते अगदी दाबून काम करत आहेत. पोलीस कमिशनर आपले अंकुश शिंदे साहेबसुद्धा मग ज्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे ही पहिली वेळ आहे की त्यांनी लाठीचा वापर जास्त कुठं झाला नाही असं दिसलं आहे. त्यांना त्याबद्दल पण धन्यवाद दिले पाहिजेत आणि पोलीस डिपार्टमेंट देखील शांततेने आपला बंदोबस्त करत आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आणि त्या सगळ्यांना ह्या सणांच्या शुभेच्छा. माझी ही सर्व जयंती आव्हान आपण सगळ्यांनी पाळावं ही नम्र विनंती.